रयत शिक्षण संस्था सातारा, रयत ऑनलाइन स्कूल एज्युकेशन रोज प्रकल्प 2021-22, सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज कराड। आमचे मार्गदर्शक आदरणीय प्राचार्य डॉक्टर मोहन राजमानी, मी विषय शिक्षक प्राध्यापक अप्पासाहेब वानकर, विषय मानसशास्त्र इयत्ता 11वी। पाठीमागील तासामध्ये आपण प्रकरण क्रमांक 7 आपली चेतासंस्था यामध्ये विविध उपघटकांचा या ठिकाणी आपण सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे। आपली चेतासंस्थेमध्ये सहानुकंपी यंत्रणा, परानुकंपी यंत्रणा, चेतापेशी, चेतापेशीचे विविध विभाग, चेतासंधी, चेतापारेषक आणि आपल्या शरीरामध्ये असणारे विविध चेतापारेषक या घटकांचा पाठीमागील तासामध्ये आपण अभ्यास केलेला आहे। आज आपण प्रकरण क्रमांक 7 आपली चेतासंस्था यामधील उपघटक 7.2 मध्यवर्ती चेतासंस्था या मध्यवर्ती चेतासंस्थेचा अभ्यास करणार आहोत। आता मध्यवर्ती चेतासंस्थेचा विचार करताना या मध्यवर्ती चेतासंस्थेमध्ये दोन प्रमुख भाग समाविष्ट असलेले या ठिकाणी आपल्याला दिसून येतात। त्या दोन भागांचा या ठिकाणी आपण विचार करणार आहोत। ते भाग म्हणजे मेंदू आणि मज्जारज्जू। मग आता यामधील पहिला भाग आपण पाहणार आहोत तो म्हणजे मेंदू। आता मेंदूला ब्रेन असे म्हणतात। या मेंदूचे कार्य वर्तन करणे, विचार करणे, तर्क करणे इत्यादी उच्च मानसिक प्रक्रियामध्ये मेंदूचे कार्य महत्त्वाचे मानले जाते। तसेच परिस्थितीशी जुळवून घेणे, निर्णय घेणे व सामाजिक अंतरक्रिया करताना मेंदूचे कार्य अत्यंत महत्त्वाचे असते। म्हणजे वर्तन करण्यासाठी, विचार करण्यासाठी, परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी, त्याचबरोबर अंतरक्रिया साधण्यासाठी मेंदूची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते। आता मेंदूचे तीन प्रमुख विभाग आपणाला पाहायला मिळतात। म्हणजे पहिला विभाग पार्श्वमेंदू, दोन नंबरचा विभाग मध्यमेंदू आणि तीन नंबरचा विभाग अग्रमेंदू। या तीन विभागांची क्रमाने आपण चर्चा करणार आहोत। आता पहिला विभाग पार्श्वमेंदू हिंद ब्रेन, यामध्ये चार भागांचा प्रामुख्याने समावेश होतो। लंब मज्जा, लहान मेंदू, मज्जा सेतू व जाल रचना बंद या चार भागांचा पार्श्वमेंदू मध्ये समावेश होतो। आता यातील पहिला भाग आपण पाहणार आहोत तो म्हणजे लंब मज्जा। आता लंब मज्जेचा विचार करताना मेंदूच्या सर्वात खालच्या भागात लंब मज्जा आढळते। श्वसन, हृदयाची गती, रक्तदाब व पचन या क्रियांचे नियंत्रण लंब मज्जेत होते। तसेच ज्ञानेंद्रियाकडून आलेले चेतावेग मेंदूकडे पाठविणे व मेंदूकडून आलेल्या आज्ञा स्वीकारणे हे कार्य या ठिकाणी लंब मज्जेचे असलेले आपणाला दिसून येते। दोन नंबरचा भाग लहान मेंदू, याला अनुमस्तिष्क या नावाने या ठिकाणी संबोधले जाते। पार्श्वमेंदूचा सर्वोच्च विकसित भाग म्हणजे लहान मेंदू मानला जातो। म्हणजे पार्श्वमेंदू मधील विकास पावलेला अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे लहान मेंदू होय। याचा पृष्ठभाग सुरकुतलेला आपणाला दिसून येतो। लहान मेंदूचे सुद्धा दोन गोलार्धात विभाजन होते किंवा दोन अर्धगोल या ठिकाणी आढळून येतात आणि याचे कार्य या ठिकाणी जर पाहिले तर एक नंबरचे कार्य शरीराची स्थिती व शरीराचा तोल सांभाळणे हे पहिले कार्य असते। दोन नंबरचे कार्य शारीरिक हालचालीमध्ये समन्वय साधणे। तीन नंबर अध्ययन व स्मृतीसाठी लहान मेंदूची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते। अशी तीन कार्ये या ठिकाणी पाहायला मिळतात। तीन नंबर
मज्जा सेतू त्याला पॉन्स असे म्हणतात। हा लंब मज्जेच्या वरच्या भागात याचे स्थान असलेले दिसून येते। सेतू म्हणजे पूल। सेतूमुळे मेंदूचे उजवा गोलार्ध व डावा गोलार्ध असे दोन भाग एकमेकाला जोडले जातात। हा भाग माहितीची देवाणघेवाण करतो असे याचे कार्य आपणाला दिसून येते। चार नंबर जाल रचनाबंध। आता जाल रचनाबंध याला शरीरातील गजराचे घड्याळ असे संबोधले जाते। हा अनेक चेतापेशींच्या जुडग्यांनी बनलेला या ठिकाणी दिसून येतो। याचा आकार जर पाहिला तर याचा आकार बदामासारखा असतो। याचा विस्तार जर पाहिला तर तो पार्श्व मेंदूतून मध्य मेंदू मध्ये आणि मध्य मेंदूतून अग्र मेंदू मध्ये असा पसरलेला आपणाला दिसून येतो। याचे कार्य जर पाहिले तर जागरूकता, एकाग्रता व सतर्कता यासाठी याची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते। तसेच उद्दीपकावर लक्ष केंद्रित करणे हे या भागामुळे शक्य होते। आता दोन नंबरचा भाग मेंदूचा मध्य मेंदू याला मिड ब्रेन असे संबोधले जाते। मध्य मेंदू हा नावाप्रमाणे या ठिकाणी अग्र मेंदू आणि पार्श्व मेंदू यांच्या मधोमध असलेला दिसून येतो। हा अग्र मेंदू आणि पार्श्व मेंदू यांना जोडतो। त्यामुळे बरोबर मध्यावर माथ्यावर असणारा जो मेंदू असतो अशा मेंदूला मध्य मेंदू या नावाने या ठिकाणी संबोधले जाते। मानवामध्ये इतर प्राण्यापेक्षा तो आकाराने लहान दिसतो आणि या मध्य मेंदूचे आपणाला दोन भाग आढळतात। पहिला भाग म्हणजे ऊर्ध्व वप्र आणि दुसरा भाग निम्न वप्र। आणि याचे प्रमुख कार्य म्हणजे मेंदूच्या वरच्या भागात संदेश पाठविणे आणि डोळ्याच्या हालचालीवर नियंत्रण ठेवणे हे या मध्य मेंदूचे कार्य आपणाला दिसून येते। आता त्यानंतर तीन नंबरचा भाग मेंदूचा अग्र मेंदू याला फोर ब्रेन असे संबोधले जाते। यामध्ये दोन विभाग आपणाला आढळून येतात। ते म्हणजे पहिला मोठा मेंदू आणि दुसरा किनारी संस्था त्याला लिंबिक सिस्टीम असे आपण संबोधतो। या दोन भागांचा या ठिकाणी आपण विचार करणार आहोत। मग आता मोठा मेंदू, आता यामधील मोठ्या मेंदूचा विचार करताना नावाप्रमाणे इतर प्राण्यांच्या पेक्षा हा मानवामध्ये आकाराने मोठा दिसतो म्हणून या मेंदूचं नाव मोठा मेंदू असे ठेवलेले आपणाला दिसून येते। एकूण मेंदूपैकी सर्वात मोठा असणारा भाग म्हणजे मोठा मेंदू होय। याचा बाहेरचा रंग किंवा बाह्य आवरण करड्या रंगाचे व आतील आवरण किंवा आतील भाग पांढऱ्या रंगाचा आपणाला दिसून येतो। एकंदरीत मेंदू पाहिला हा मोठा मेंदू सुरकुतल्यासारखा आपणाला जाणवतो दिसतो। याचे दोन गोलार्धात विभाजन झालेले दिसून येते। ते म्हणजे डावा गोलार्ध आणि उजवा गोलार्ध अशा दोन गोलार्धात त्याचे विभाजन होते। हे दोन्ही गोलार्ध दिसायला एकसारखे दिसत असले तरी या दोन्ही गोलार्धाची कार्ये मात्र भिन्न भिन्न वेगवेगळी असतात असे आपणाला सांगता येते। उजवा गोलार्ध शरीराच्या डाव्या भागाचे नियंत्रण करतो तर डावा गोलार्ध शरीराच्या उजव्या भागाचे नियंत्रण करतो। आता डावा गोलार्ध भाषिक कार्यासाठी जबाबदार मानला जातो तर उजवा गोलार्ध आकार असेल, ओळख असेल, प्रतिमा, अवकाश यांचे ज्ञान या उजव्या गोलार्धामुळे या ठिकाणी आपणाला घडून येते। हे दोन्ही गोलार्ध मज्जा तंतूच्या जुडग्यांनी जोडलेले असतात म्हणून त्या मार्गास महासंयोगी पिंड असे म्हटले जाते। एकंदरीत मेंदूचा विचार करताना मेंदू अवधान
संवेदन अध्ययन स्मरण आणि समस्या सोडविणे अशा उच्च प्रकारच्या मानसिक प्रक्रिया या ठिकाणी नियंत्रित करतो। म्हणजे आज आपण एकंदरीत मध्यवर्ती चेतासंस्थेमधील मेंदू आणि मेंदूचे विविध विभाग अग्रमेंदू पार्श्वमेंदू आणि मध्यमेंदू अशा तीन विभागांची या ठिकाणी आपण सविस्तरपणे चर्चा केलेली आहे। यानंतरचा भाग पुढील तासामध्ये आपण पाहणार आहोत। धन्यवाद।